पाहूया पुढची बातमी. अकोल्यातून बाळापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. बाळापूर तालुक्यातील कौठा गावात नागरिक नदीपात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पीत आहे. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. कौठा गावातच धरण असताना देखील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. काय आहे कौठा गावकऱ्यांचे पाणी टंचाईचे भीषण वास्तव पाहूयात ही बातमी. खंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट करत नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढणारे हे भीषण चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील कौठा या गावातील सकाळ झाली की येथील गावकऱ्यांना एकच चिंता सतावते, ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने 45 ओलांडली आहे, पण या वाढत्या तापमानात देखील हे गावकरी दैनंदिन लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मन नदीच्या पात्रात करण्यात आलेल्या झिऱ्यातून पाणी काढतात. या दूषित पाण्यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. आपली सर्व कामे बाजूला टाकत 2 घोट पाण्यासाठी हे गावकरी रोज पायपीट करताना दिसून येत आहेत. कौठा येथे विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीनं बॅरेजचे रखडलेले काम 2015 पासून सुरू करण्यात आले होते. या धरणामध्ये जुलै 2018 मध्ये पाणी अडवण्यात आलं होतं. सध्या या धरणात पाणी आहे. या धरणाकरता कौठा येथील 100 एकर जमीन भूसंपादित करण्यात आली. अनेक शेतकरी भूमिहीन झाले, मात्र पिण्याच्या पाण्याची गावकऱ्यांची धडपड ही कायमच आहे. त्यामुळे गावात धरण असताना देखील गावकऱ्यांच्या घशाला कोरड आहे. यावर्षी बोर अधिग्रहणावर ही संकट आली आहे. जलस्वराज महाजल सारख्या ग्रामीण पाणी पुरवठा करण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीच आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला रणरण त्या उन्हात वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.